सोमवारी बैठक आहे, त्या बैठकीत मी बजेट सादर करणार आहे. जे मी बजेट सादर करणार आहे ते पूर्ण कायदेशीर असणार आहे, कायद्याला धरून मी त्या पद्धतीने तो प्रस्ताव सादर करणार आहे आणि ते बजेट मान्य होईल. नाही, विरोधक आणि ह्या सगळ्यांचं म्हणणं आहे की हे बेकायदेशीर ठरेल, कारण मुदत जर संपली तर तुम्ही बजेट मांडू नाही शकत ना. मी मुदतीत करतोय, कायद्याचा आधार घेऊन कायद्याच्या तरतुदी ह्या सुद्धा मी बघूनच मी करतोय, त्यामुळे माझं जे मी जो सादर करेल ते पूर्ण कायदेशीर असेल. 14 तारखेला मुदत संपणार आहे. जर पालिकेतले स्टँडिंग कमिटीचे चेअरमन म्हणत जर मुदत संपली नाही तर मला वाटतं ते डायरेक्ट पंतप्रधानांकडून घटना दुरुस्ती करून आणू शकतील आणि ते काही करू शकतात. म्हणजे आता जर घटना दुरुस्ती झाली तर मग ते राहू शकतात, पण जर घटना दुरुस्ती झाली नाही तर मला वाटतं माझ्या माहितीप्रमाणे स्टँडिंग काय सभासदच पद राहत नाही, तर समिती आणि चेअरमन कसं राहू शकतात ते काही होऊ शकत नाही. आता बजेट मांडणं न मांडणं तो त्यांचा विषय, ते मांडल्यानंतर जी बीला 7 दिवस आधी इंटिमेशन करणं, जी बी बोलवणं, ते पब्लिश करणं, हे कुठं होणार नाही कायद्याला धरून. परंतु आता चेअरमनना 4 वेळा चेअरमन होऊ शकतात, तर त्यांच्या राज्यात काही होऊ शकतं. त्यांना माझी एकच विनंती राहील की 4 चेअरमन झाले, 5 व्हा, पण ते ऑफिशियली व्हा. अनऑफिशियली तुम्ही जर राहिला 14 तारखेनंतर तर आपल्या एका पक्षातल्या पदाधिकाऱ्याचं एक हायकोर्टाने पद घालवलं तसं काहीतरी विचित्र व्हायला नको. असं काही बोलत नाही, आता सगळ्यांचीच मुदत संपली, जाता जाता कोणाशी कडूपणा नको. हे चांगले मित्र आहेत, त्यांना माझ्या पुढच्या टर्मसाठी शुभेच्छा. आणि पद राहिलं तर आमचं पण पद राहील आपापच, आम्ही सुद्धा सगळे गटनेते राहू. ऑर्डिनन्स आणला त्यांनी तर सगळ्याच नगरसेवकांचा फायदा आहे आणि शहराचा विकास करू आम्ही.